वाह छान मिळाले की नाही दागिने, मस्त दिसत आहे. माझ्यामुळे मिळाले ना? तुझं हे वागणं मला अजिबात आवडत नाही. किती वेळा सांगितलं असलं वागणं मला नाही आवडत. इतक्या वेळा सांगूनही तू परत परत तसंच का वागते? तुम्हाला ना कसं समजवायचं काहीच कळत नाही. तेवढा चांगला चान्स आलाय त्याचा फायदा घ्या. नाही नाही नाही, तुझ्या अशा वागण्याची ना मला भीती वाटायला लागली. जर अक्का साहेबांचा गैरसमज झाला ना तर त्या मला कधीही घरातून बाहेर हाकलून देतील. हे इतकं सोपं नाहीये. तुम्ही कशाला घाबरता? लग्न करून आलाय तुम्ही इथे. माझं लग्न हा फक्त माझ्या समाधानासाठी घडवून आणलेला एक प्रसंग होता. समजतंय का तुला? तू कशासाठी या गोष्टीचा इतका भाऊ करते? आणि तू समजतेस तसं माझं लग्न अधिकृत नाहीये. प्लीज जरा तू पण जरा शांत राह आणि मला सुद्धा सुखासमाधानानं जगू दे. काय ना काकी साहेब, माझ्याकडे एक अशी गोष्ट आहे ज्यामुळे कुणीच तुम्हाला कधीच इथून बाहेर काढू शकत. कोणती गोष्ट? काय वेळ आली ना की सगळं काय चाललंय. काकी साहेब खोलीत घेऊन जाते त्यांना. चला. काय ग, कावेरीसाठी हळदी कुंकवाचं आयोजन केलंस ना, मग तिलाच खोलीत पाठवतेस. कावेरी जा बाहेर जा अगं, बायका आल्यात सगळ्या, तिथे बस त्यांच्याशी गप्पा मार, बरं वाटेल. मी पण बालीबाई, तुम्ही हे जे काय करताय त्याने आपल्या घराची बदनामी. असं स्वागत राहिलीस तर हे सगळं तुलाच महाग पडेल, कळलं? तर तुम्हाला पडणार आहे. सावधरा, आता कधी मी माझा हुकमाचा इक्का बाहेर काढणार. तुमच्या समोर तुमच्या जागेवर नाही मी कावेरीला काकी साहेब म्हणून बसवलं ना तर नावाची रुपाली. अक्का साहेबांची सवत आहे ती. आजारी म्हणून आली, मी घरातच राहते. अगं काही नाही, अक्का साहेबांचा चांगुलपणा आहे म्हणून. चेहरा तर बघितलास, कशी गरीब गाईसारखी दिसतीये. कावेरी,
कावेरी मी बोलणाऱ्यांची तोंड नाही थांबवू शकत, पण विश्वासाने तुझा हात मात्र धरू शकत। तो विश्वास माझा तुझ्यावर काल होता, आज आहे आणि उद्या राहील। अगं, या सगळ्यांचा विचार करण्यापेक्षा तुला तुझ्या आयुष्यात काय हवंय याचा विचार कर आणि आयुष्याला अगदी आनंदाने सामोरं जा, कारण ते केल्याने तुला जेवढा आनंद होईल ना कावेरी, त्याही पेक्षा अधिक। तुझी मोठी बहीण म्हणून मला तुझा अभिमान। देवकी, अगं चला सुरू करा आता। कावेरी, येऊ का? अक्का साहेब, या ना। कावेरी, आता किने जरा स्पष्ट बोलण्याची वेळ आली आहे। बोला ना अक्का साहेब। कसं आहे कावेरी, तू जेव्हा इथे आली होतीस म्हणजे जेव्हा मला भेटलीस तेव्हा परिस्थिती अगदी वेगळी होती, पण आता सगळी परिस्थिती मला पटते। म्हणजे बघ ना, सगळं चित्रच बदललं। तुझं नशीब थोर म्हणून देवाने तुला जगण्याची आणखीन एक संधी दिली। फक्त देवानेच नाही, तुम्ही मी काहीच केलं नाही खरं तर। आणि खरं सांगू का, आता तुझं यापुढचं जे आयुष्य आहे त्यातही माझा किती वाटा असेल मला माहित नाही, पण एक गोष्ट तुला पटते ना, आपण दोघी एकत्र संसार नाही करू शकत। तुम्ही म्हणताय ते अगदी मला पटते। ज्या सौभाग्याची आस होती ते मिळवून दिलं। आता आयुष्यात कुठल्याही गोष्टीची हाव नाही। तुम्ही माझ्यासाठी इतकं केलंय की खरं तर मीच तुमची देणेकरी ना। तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे। बोल कावेरी,
मी की नाही तुला अगदी हवी तशी योग्य अशी व्यवस्था बाहेर करायची. नको अक्का, आजपर्यंत तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं. माझ्यावर आता अजून उपकार करण्यापेक्षा आता मला इथून जा. खर तर मी स्वतःच उद्या इथून जायचं ठरवत होते. नाही कावेरी, असा घाईत निर्णय घ्यायचा नाहीच आहे आपल्याला. मी म्हटलं ना, तुझी नीट व्यवस्था करेपर्यंत तू इथेच राहायचीस. आणि सगळ्यात महत्वाचं, तू इथे आहेस तोपर्यंत कुणी काहीही बोल, तू मनाला लावून घ्यायचं नाही. कारण कावेरी, मी आत्तापर्यंत तुझ्यासाठी जे काही केलं किंवा यापुढे जे काही करेन, माझ्या लेखी त्यात काही चूक नाही. या कावेरी ताई म्हणजे ना ध्यानच आहेत. एवढं समजावलं तरी यांचं अक्कासाहेबांची पूजा करणं काही जात नाही. आता वेळी त्यांना समजावलं. काकी साहेब, काकी साहेब, अक्का साहेब आले होते ना आता? हो का? माझी राहायची दुसरीकडे व्यवस्था करण्याबद्दल बोलायला. त्या म्हणाल्या आणि तुम्ही लगेच तयार झालात ना? हो ना, अक्का साहेबांना कसं स्पष्ट बोलायला आवडतं ना, तसंच मलाही स्पष्ट बोलायला. तुमच्या सारखी मूर्ख बाई मी आजपर्यंत कधीच नाही बघितली. रुपाली, हो हो काकी साहेब, आमच्या अक्का साहेबांची ना ही स्टाईल आहे. एखाद्यावर उपकार करतायत असं दाखवण्यासाठी घरी आणायचं आणि मग स्वतःचा मोठेपणा मिरवून झाला की मग त्या व्यक्तीला घराबाहेर काढायचं. मला या विषयावर तुझ्याशी काहीच बोलायचं नाही. पण मला बोलायचं आहे ना. हो, तुमचे हक्क आणि तुमचे अधिकार मला तुम्हाला मिळवून द्यायचे. कसले कसला अधिकार? दागिनी, या महागड्या साड्या, हे घर, हे वैभव, करोडोंची संपत्ती, हे सगळं तुमचं आहे काकी साहेब. तुम्ही जयवंत सरदेशमुखांच्या पत्नी आहात हे कसं विसरता तुम्ही? तुझा काहीतरी गैरसमज होते रूपा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला आजही या गोष्टींचा मोह नाही. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी त्यांची दुसरी बायको असल्यामुळे मला हा अधिकारही नाही. मला वाटलंच होत तुमच्या डोक्यात असंच काहीतरी असणार. तुमच्या ऑपरेशनच्या वेळी तुमचे पालक म्हणून कोणतरी सया हवं तेव्हा मीच जयवंत सरदेशमुखांच्या आणि अक्का साहेबांच्या सया घेतल्या. मग
मग काय मग त्या पेपर सोबत त्यांच्या डिवोर्स पेपर्स वर सुद्धा मी त्यांच्या सह्या घेतल्या. पटकन विश्वास बसत नाही ना, माहिती आहे मला, पटकन विश्वास बसण्यासारखं नाहीच आहे. एक बार मी मारले तरी फोट डालले का? तुम्हाला बसलेल्या मानसिक धक्क्यातून जर तुम्ही बाहेर आला असाल तर मी काय सांगते ते नीट ऐका. म्हणजे हॅलो हॅलो काकी साहेब, या भानावर या आणि आता ऐका. खूप मदत केली मी तुमची, त्यामुळे आता तुम्हाला माझं ऐकावंच लागेल. आणि माझं ऐकाल सगळं ऐश्वर ना तुमच म्हणजे आपलं. नाही रुपाली, नाही मी हे असलं काही नाही करू शकत आणि मी तुलाही नाही करू देणार. साहेबांचे खूप उपकार आहेत माझ्यावर, त्यांच्या उपकारांची अशी परतफेड मी नाही करू शकणार. हे पाप आहे आणि मी असलं पाप नाही करू शकणार. रुपाली गप्प बसा. कसल्या हक्का साहेबांच्या उपकाराच्या आणि पाप पुण्याच्या गोष्टी करताय? त्या हक्का साहेब त्या सुद्धा या घरात अशाच आल्या होत्या. सैवंत सरदेशमुखांच या आधी एक लग्न झालेलं होत आणि त्यांच्या पत्नी म्हणजे सोहम भाऊजींच्या आई यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता आणि त्यांच्या मृत्यू मागे अक्का साहेबांचा हात आहे असं काही लोक म्हणतात. आणि पोचलेली बाई आहे ती. ती तुमच्या समोर फक्त रुपाली नाही, संधी आहे. संधी दार उघडा, संधीचा फायदा घ्या, वाया जाऊ देऊ नका, नाही तर आयुष्यभर पस्तावाल तुम्ही. तुम्हाला काय वाटत, तुम्ही फक्त जगावं अशी देवाची इच्छा होती? नाही, तुम्ही श्रीमंत होऊन जगावं अशी देवाची इच्छा होती? नाही तर मी इथे आले असते का? इतका विचार नका करू आणि या घराबाहेर पडण्याचा तर अजिबात विचार नका करू. त्यांचा फायदा घ्या आणि या घरावर काकी साहेब म्हणून राज्य करा. कळतय का मी काय सांगते ते? विचार करू नका. आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतली. तुम्ही फक्त घर बसल्या बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो, स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.